शंभरी गाठलेल्या मराठी सिनेमासृष्टीनं वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या कल्पनेतून त्यांच्या कल्पनाविलासातून साकारलेले अनेक विषय चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. पण हे विषय रसिकांना किती अंतर्मुख करतात ते फार महत्त्वाचं आहे. काही चित्रपट तर असे आहेत कधी येतात आणि कधी निघून जातात काहीच कळत नाही. पण नागराज मंजुळे या दिग्दर्शकानं एक नवीन विषय हाताळला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून टी व्हीवर फँड्रीच्या प्रोमोजनं रसिकांना अंतर्मुख केलंय. पण नक्की या चित्रपटात काय आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमागृहात हजेरी लावणं गरजेचं आहे बरं का. आजपर्यंत अनेक प्रेमकथांवर आधारित चित्रपट आपण पाहिले असतील, पण आंतरजातीय प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट एक नवा ट्रेंड लोकांपर्यंत आणतोय. गंमत अशी आहे की या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये साकारलेला हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर अनेक पुरस्कार विजेता ठरलेला आहे. अनेक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये बेस्ट ॲक्टर, बेस्ट सिनेमॅटोग्राफी, बेस्ट फिल्म अशा पुरस्कारांनी सन्मानित झालेला हा चित्रपट या 14 फेब्रुवारीला प्रत्येक सिनेमागृहात दाखल झालेला आहे. या चित्रपटामध्ये एक कम्प्लीट नवा लुक आपण सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. आलोक नंदा दासगुप्ता यांनी जरी या चित्रपटाचं संगीत केलेलं असलं तरी या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाचं थीम सॉंग. मराठी सिनेमासृष्टीतील आघाडीची संगीतकारांची जोडी म्हणजे अजय आणि अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे थीम सॉंग ऐकायला नक्कीच सिनेमागृहात तुमची हजेरी लावा. लहानांपासून प्रौढांपर्यंत प्रत्येकाला आवडणाऱ्या प्रेम या विषयावर आज या शुक्रवारी 2 वेगवेगळ्या कथा लोकांपर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून येऊन पोहोचल्या. एक प्रियतमा आणि दुसरा फँड्री. पुढच्या शुक्रवारी कोणता नवीन विषय घेऊन मराठी सिनेमा आपण सगळ्यांपर्यंत येतोय पाहूयात पुढच्या भागात.